सोलापुरात होणाऱ्या कन्स्ट्रक्शन मशिनरी आणि प्रॉपर्टी एक्सपो 2023 भव्य मंडप उभारणीचा भूमिपूजन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूरच्या वतीनं दिनांक 23, 24 आणि 25 डिसेंबर 2023 रोजी सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंडच्या भव्य प्रांगणात सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत कन्स्ट्रक्शन मशिनरी आणि प्रॉपर्टी एक्सपो 2023 भव्य आयोजन करण्यात आलं आहे. तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान कन्स्ट्रक्शन मशिनरी आणि प्रॉपर्टी एक्सपोच्या भव्य अशा मंडप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी 10 वाजता जुनी मिल कंपाऊंडच्या भव्य प्रांगणात अशोक गांधी आणि मल्लिकार्जुन कावळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे चेअरमन युवराज चुंबळकर, कन्व्हेनर दत्तात्रय मुळे यांच्यासह अजय अन्नलदास, राजेश देशमुख, डॉक्टर जी के देशमुख, संतोष कलकुटगी, जयसिंग साळुंखे, शशिकांत बेदरकर, अविनाश बच्चुवार, अमर बिराजदार, हणमंत कुलकर्णी, सुजित पाटोळे, कवी सागर, अतुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान दत्तात्रय मुळे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितलं की सोलापूर असेल किंवा महाराष्ट्र, सर्वत्र रोड डेव्हलपमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्या रस्त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक मशिनरीज सोलापुरात यानिमित्तानं पाहायला मिळणार आहेत. अतिशय चांगल्या प्रतीचं प्रदर्शन सोलापुरात होत असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. आज आपल्याला माहित आहे की सोलापूर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये औद्योगिकदृष्ट्या रोडचे डेव्हलपमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यातला एक भाग म्हणून त्या रस्त्याला लागणाऱ्या सर्व मशिनरी, आधुनिक मशिनरी, ते पार जपान, चीन, इकडून मोठमोठ्या देशातून वेगवेगळ्या कंपनीच्या मशिनरी आज सोलापूर येथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपल्या सोलापूरकरांना माहीत आहे की आम्ही 2 वर्षाखाली मॅचकॉन नावाचा असाच सेम प्रदर्शनाचा एक मोठा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये घेतला होता, परंतु मध्ये कोरोनाच्या पिरियडमुळे तो थोडासा हे केला होता. परंतु आत्ता सोलापूरमध्ये ही ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतात किंवा जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुलं आता शिकत आहेत, या सर्वांना इथं येणाऱ्या सर्व मशिनरी, रोड कन्स्ट्रक्शन, पोकलॅन, व्हायब्रेटर रोलर, हॉटमिक्स प्लांट, RMC प्लांट, ह्या सगळ्या मशिनरी इथे प्रत्यक्षासह 3 दिवस सर्वांना प्रदर्शनासाठी भेटायला मिळणार आहेत. दरम्यान हे केवळ मशिनरीचं प्रदर्शन नसून या ठिकाणी सोलापूर शहरातील इमारतींचं काम करणारे बिल्डर्स आहेत, त्यांचेही स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात येत असून सुमारे 25 बिल्डर्स आपल्या सोलापूर शहरातून या ठिकाणी सहभागी होत आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या प्रदर्शनाला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन युवराज चुंबळकर यांनी यावेळी केलं. हे नुसतं मशिनरीचं प्रदर्शन नसून या ठिकाणी सोलापूर शहरातील इमारतीचे जे काम करणारे बिल्डर्स आहेत त्यांचाही स्टॉल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. असे जवळजवळ 25 बिल्डर्स आपल्या सोलापूर शहरातून या ठिकाणी सहभागी होत आहेत, जे लेआउट करतात, सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातून शहर वाढवण्याचं काम करतात, त्या लोकांना ही एक चांगली संधी या ठिकाणी मिळत आहे. ज्या लोकांना खरोखरच बंगले बांधायचे आहेत, ज्यांना प्लॉट हवा आहे, त्या लोकांनी या प्रदर्शनास यावं, भेट द्यावी व आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात. आणि सगळ्यांना एका छत्रछायेखाली आणण्यासाठी ज्या असोसिएशनने काम केलं, ती भारत देशातली सर्वात मोठी संस्था बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटरच्या वतीने हे काम होणार आहे. सर्वांसाठी फायदेशीर असणाऱ्या कन्स्ट्रक्शन मशिनरी आणि प्रॉपर्टी एक्सपो 2023 या प्रदर्शनात अनेक नामवंत कंपन्या आणि प्रसिद्ध अशा बिल्डर्सचा सहभाग राहणार असून याचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे.